जळगावकरांच्या पूर्वेच्या स्वप्नावर मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनांनी चांगलेच विरजण पडले. कारण सकाळी 8:30 सुमारास 2 मायल एकींचा महामार्ग क्रमांक 6 दुर्दैवी मृत्यू झाला व दुपारी 4 सुमारास एक ट्रक पंक्चर झाल्याने वाहतूक तब्बल 4 कोंडली होती. तेव्हा ह्या घटनांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा पूर्वे कधी होणार या विषयाला हात घातला आहे. मंगळवारी सकाळी 8:30 जळगाव येथील 2 मायल एकींचा कंटेनर खाली आल्याने करून अंत झाला. त्यामुळे दिवसभर प्रशासनाच्या हलगर्जीपणाची सर्व स्तरातून निंदा होत होती. याला दिवस उलटत नाही तोवर दुपारी 4 पाळदे ते इच्छादेवी चौक महामार्गावर एक ट्रक पंक्चर झाल्याने या महामार्गावर तब्बल 4 वाहतूक ठप्प होती. त्यामुळे महत्त्वाच्या व गरजेच्या कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात नाराज होत पुन्हा एकदा फोरवेच्या विषयाला हात घालत कधी होणार फोरवे असा प्रश्न केला. गाडी पंक्चर झाल्यामुळे 2 आम्ही इथे अडकलेलो आहे की ते वारंवार हे असे होत असता आज सकाळी पण ऍक्सिडेंट झाला की ते आई आणि मुलगी दोघी वारले. लवकरात लवकर फोरवेचं काम शासनाने हाती घ्यावं हीच विनंती आहे. आम्ही 2 इथेच थांबलेलो आहे आणि नेमकी पुलावरच या 2-3 वेळेस घटना झालेली आहे. आम्ही रोज अपडाऊन करतो. पुलाची पण डेट गेलेली आहे. बऱ्याच वेळेस पुलाला पण इथे तडे गेलेले आहे की असं पण काही काम केलं जात नाही आहे. सरकारला विनंती केलं तर लोक एवढं काम केलं पाहिजे.